नमस्कार नमस्कार हे तुमचे मिस्टर बरोबर नाही हे आमचे मालक धन धनी तुमच्या हार्टचं ऑपरेशन आहे ना आज ऑल द बेस्ट सगळा बेस्ट सगळा बेस्ट तर सगळा बेस्ट तुम्ही ऑल द बेस्ट म्हणला ना व मला ऐकायला आलं पण काय आहे आमच्या ह्यांना ऐकायला येत नाही ओ सॉरी सॉरी कोणाची साडी साडी नव सारी 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 म्हणजे सारी म्हणजे काय सॉरी म्हणजे सॉरी म्हणजे माफ करा माफ करा हस अव ते माफी मागत्यात कशाला माफी मागतायत अव तुम्हाला ऐकायला येत नाही नव म्हणून माफी मागत्यात ते त्यांना ऐकायला येत नाही होय येईल येईल म्हणाव त्यांना नव तुम्हाला ऐकायला येत नाही नव म्हणून माफी मागतेत मला माहितीये तुला ऐकायला येत नाहीये असू दे असू दे काय त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम आहे ना हार्टचा हार्ट मग त्यांना टेन्शन देऊ नका ना एक पैशाची बी पेन्शन मिळाली नाही हो रिटायर होऊन किती दिवस झालं पर अजून पेन्शन नाही बघा बरं ठीक आहे ठीक आहे मला सांगा हा हार्टचा प्रॉब्लेम हार्ट 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 हार्टचा प्रॉब्लेम कशामुळे झाला असं डॉक्टर म्हणाले अहो आता काय सांगू तुम्हाला रिटायर होऊन इतके दिवस झालं पेन्शन नाही म्हणून मनावर दाब आला आणि हार्टवर दाब आला काय दाबला हो दाबला नाही दाब आला असं त्या म्हणताय असो असो पण मग डॉक्टरीन बाई काय म्हणाल्या डॉक्टरीन बाई ना मग डॉक्टरीन बाई लई चांगल्यात बघा त्या म्हणल्या ऑपरेशन झालं की सम नाही व्यवस्थित होऊन जाईल असं म्हटलं होय छान परमेश्वर करो आणि तसच हो बायको ओ बायको ओ बायको काय कोण यांचं कोणतरी असेल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट मिठाचा धंदा आहे व यांचा मिठाचा धंदा नाही ऍडमिट ऍडमिट डोळे मीठ म्हणतेस जाऊ दे नका टेन्शन देऊ त्यांना प्रॉब्लेम आहे ना इथं ऍडमिट ऍडमिट म्हणजे काय माझं कोणी येतं ऍडमिट वगैरे नाहीये असं म्हणतात कोण म्हणायचं तुम्ही मी हा तुमच्या मिस्टरांचं नवऱ्याचं ऑपरेशन ज्या डॉक्टरीन बाई करणार आहेत ना मी त्यांचा नवरा असं वय अव काय त्या डॉक्टरीन बाई तुमचं ऑपरेशन करणार आहेत ना व त्यांचं मालक हे ऑपरेशन करणार नाही नाही मी ऑपरेशन नाही करणार मग तुम्ही का तमाशा बघणार अहो नाही हो हे बघा तुमचा ऑपरेशनचा तमाशा होऊ नये याच्यासाठी मी परमेश्वराशी प्रार्थना करणार अरे देवा म्हणजे माझं ऑपरेशन सगळं व्यवस्थित होईल ना व नाही 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 ऑपरेशन व्यवस्थित होणार म्हणजे काय बाई नेहमीच करतात तसं म्हणजे पहिल्यांदा तुमची छाती फाडणार अशी छाती फाडली की आपला हृदय असं अलगत बाहेर काढणार ते असं हातात ठेवून त्याच्यावर कलाकुसर करणार नाही पण मी काय म्हणतो ऑपरेशन नंतर माझं हृदय बंद पडणार नाही ना व ऑपरेशन नंतर तुम्ही जिवंत राहिलात तर नाही पडणार ही माणसं धीर द्यायला येतात का बधीर करायला येतात तेच कळत नाही अशा वेळी आपण आपला धीर खचू द्यायचा नाही अहो व्यक्ती तितक्या प्रकृती हसण्यावारी घेऊ नका हसण्यावारी घेऊ नका.